धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। फलटण नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद, धरणे आंदोलन। फलटण येथील म्युनिसिपल कामगार संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक 12 मार्च पासून विविध मागण्यांसंदर्भात काम बंद आंदोलन सुरू केले आहे। सदर निवेदनात असे म्हटले आहे की विविध मागण्यांसंदर्भात अनेक वेळा लेखी व तोंडी मागण्या करून हे नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे। या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या। महात्मा फुले सफाई कामगार वसाहत व कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर कामगार वसाहतीतील सदनिका कर्मचाऱ्यांच्या नावावर करून देण्याबाबत, तसेच येथील सांडपाणी व मैला टाक्यांचे काम व्यवस्थित करणे याबाबत, कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता मिळण्याबाबत, कर्मचाऱ्यांना गणवेश स्वेटर गम बूट चप्पल त्याचबरोबर कामाचे साहित्य वेळेवर मिळण्याबाबत, सदर महिन्याचा पगार 5 तारखेच्या आत अदा करण्याबाबत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे पेन्शन विक्रेत्याला मिळण्याबाबत, सर्व कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेचे जमा तसेच खर्चाच्या पावती मिळण्याबाबत, सर्व कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता शैक्षणिक अर्हता या व कार्यालयीन कामाचा अनुभव यानुसार बढती तसेच पदोन्नती मिळण्याबाबत, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची पोटी सर्व कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये ॲडव्हान्स मिळण्याबाबत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगापोटी 1 हप्ता देण्याबाबत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 तारखेला पेन्शन मिळण्याबाबत, दर महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत बँक सोसायटी व विम्याचे हप्ते जमा होण्याबाबत, सेवानिवृत्त कर्मचारी यांची शिल्लक रजेचा पगार ग्रॅज्युटी फंडाची रक्कम त्वरित मिळण्याबाबत, सुट्टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोबदला मिळण्याबाबत अशा विविध मागण्या त्या संदर्भात आज दिनांक 12 मार्च पासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे।